हा त्याचबद्दल की गर्दी भरपूर येईल जर आद्य देशात. मी त्यांना सांगितलं आद्य देश आला तर जर तरचा विषय येतो, आत्ताचा नाही. आद्य देश आला तर आम्ही गुलाल घेऊन जाणार होतो, नाही आला तर मग मात्र मी जाणार. त्याला सांगा सांगा बोलू नका सांगा ते असं असं लगेच नाही माहिती माहिती नाही मला आता मिळाली. नाही नाही बोलणं नाही झालं माझं, मला माहित पण नाही, आता लगेच सांगतो मी ताबडतोब लगेच. नाही आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली, मी आता लगेच साहेबांशी बोलून क्लिअर करतो ते काय असं. आधी देश आल्याशिवाय काय करता येणार नाही. आम्ही लय झालं तर तुमचं मन राखायचं असेल तर गुलाल घेऊन यायचं का नाही एवढा विषय त्यांच्या गर्दीसाठीचा. पण मात्र एक काम सांगितलं, आधी देश जर झाले नाही आमचे हे दोन्ही तिन्ही मी आझाद मैदानाकडे येणार. मग ते म्हणले नाही तसं होणार नाही ते होईल, याचा अर्थ ते झाल्याच्या नंतर जर तरचा विषय, त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करू. मुंबई पोलिसांचे तिन्ही मोठे अधिकारी आहेत, नेमका काय संदेश घेऊन आले होते किंवा काय कायदा सुव्यवस्थेचा तुम्हाला विचारणा झाली आहे किंवा काय नेमका रूट? नाही जर आद्यदेश आला तर उद्या आले तर ट्रॉफिक होपी होईल. चला त्यांचा सन्मान आम्ही त्यावेळेस करू, आमचा आद्यदेश त्यामध्ये आनंदाच्या याच्यामध्ये आम्ही एखाद्या वेळेस त्यांचा मान सन्मान करू, काय त्याला एवढा विषय की टाळता येईल एवढंच होईल. पण आद्यदेश नाही आला तर मी आझाद मैदानाकडे उपोषणला जाणार आहे, त्यांना सांगितलेलं आहे. ते म्हणले तसं नाही होणार ही वेळ ती होणार आहे त्याच्यासाठी. मग बैठक सुरू आहे, मुंबई पोलिसांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे कारण की कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो मराठा आंदोलकांमुळे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे पोलिसांचं म्हणणं आहे, त्यामुळे उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. असं काही घडणार आहे का ज्यामुळे ही बैठक घेतली? अजिबात समज गैरसमज पसरता कामा नाही सरकारकडून पण आणि गृह विभागाकडून सुद्धा. कोणताही मुलगा काही करत नाही शांततेत, फक्त ते मुंबईत आलेले आहेत, त्यांना गल्ल्या माहिती नाही आहेत, त्यांना कोणत्या मार्गाने कोणीकडे जायचं हे माहीत नाही आहे. त्यामुळं एखाद्या वेळेस तिकडं कुंकर तरी घुसल्यामुळं त्यांच्याकडून ते ट्रॉफिक जाम होत असेल, त्याचा अर्थ कुठं वाईट घटना करायचा असं एकाही आंदोलकाच्या आमच्या मनात नाही. आणि कोणत्याही आमच्या आंदोलकाला अटक करू नये, केलं असेल तर त्याला सोडून द्यावं, कारण सगळे आम्ही शांततेतले इथं आमचं काय म्हणणं नाही, फक्त आम्ही नाकारत नाही. तुमची ट्रॉफिक जाम झाली असेल आणि झाली नाही असं आम्ही म्हणणार नाही, झाली पण असेल त्यांना माहीत नाही आहे मुंबईतले रस्ते, ते कुंकडून घुसले कुंकड निघले या हिशोबानं ती झाली असेल, जाणून बुजून अजिबात नाही. तसं कोणत्याही आमच्या आंदोलकाकडून होणार नाही म्हणजे नाही हे खात्रीपूर्वक सांगतो, पण त्यांना पोलीस बांधवांनी साथ द्यावी आणि त्यांना सगळ्यांना तातडीनं सोडून द्यावं लगेच. पाटील एक महत्वाचा विषय सगळ्यांसाठी आहे, काय सोशल मीडियावरून 2-3 दिवसांपासून फार हे सुरू आहे की टीव्ही चॅनल्स बातम्या दाखवत नाहीत, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रमुख वर्तमानपत्र जे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत नाहीत, म्हणून सोशल मीडियावर काही संपादकाचे नंबर दिले जात आहेत, काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे तर ट्रोलिंग केलं जात आहे, काही काही वाईट साईट लिहिलं जाते, त्या सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्राचं काय आवाहन कराल वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलच्या संदर्भात? नाही मराठा बांधवांना माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती आहे, माझ्याकडून आव्हान नाही तुम्हाला विनंती माझी, हे सगळ्यांनी साथ दिलेली आंदोलनाच्या मागणीसाठी सगळ्यांनी न्याय देण्याचे काम केलेलं आहे, आपल्या बाजूने ते उभा राहिले, एखादा अर्धा वेळ झालंय असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ दिली नाही. माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं बंद करा, माझ्या शब्दावरती सगळ्यांना विश्वास ठेवा, कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका, ही माझी तुम्हाला विनंती. आणि माझा समाज 100% आजपासून ते 100% बंद केलेलं दिसून तुम्हाला. स्पेसिफिक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल असं तुमचं? हो टीव्ही चॅनल सगळे जेवढे टीव्ही चॅनल आहेत न्यूजचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा, आणि आली असेल नसेल रुसायचं नसतं, आपलं काम आपण करत राहायचं, ते आपल्या बातम्या लावत राहते, त्यांनी दोन पाठीमागं लावलेले आहेत, हेही आपल्याला नाकारता येणार नाही. एखाद्या वेळेस झालं असेल
इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं. आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची, समजदारीची भूमिकेत राहायचंय. आपल्याला न्याय मिळत आलाय, हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाही आहेत. पत्रकार बांधव आणि टीव्ही चॅनलचे बांधव दोघांनाही आजपासून कुणीही काहीही बोलायचं नाही, मेसेज सुद्धा टाकू नका. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. सर, एक गोष्ट की या आंदोलनामध्ये माध्यमांचा वाटा रोल महत्वाचा आहे, हे तुम्ही अधोरेखित करू शकता? हो, केलं. मी आताच म्हणलो ना की यांनी आपल्या मागणीसाठी, न्याय देण्यासाठी खूप यांनी सुद्धा रात्रंदिवस काम केले, त्यामुळे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होत असते म्हणजे तीच पकडायची नसते. आपण समजदारीची भूमिका घ्यायची, परंतु सगळ्या मराठा समाजांना माझ्याकडून, माझ्या वतीने हात जोडून विनंती आहे, कोणालाही ट्रोल करू नका. आजपासून सगळं बंद करा, काहीही कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही. ते आपल्या सोबत आहेत आणि इथून पुढे सुद्धा राहणार. शेवटचा प्रश्न आहे, अध्यादेश काढा तुम्ही असं सरकारला म्हणते, पण तात्पुरता अध्यादेश काढला तर तो कोर्टात टिकणारा नसणार, कारण की ओबीसी समाजात. चला मला काहीच कळा ना, दिवस दोन दिवस काही म्हणल्याने काय होत नसतो, कायदा कायदा असतो. कोणाच्या काय होत, सेटअप झालं, तुमची वेळ घेऊन आलो. बस झालं, नसला तर तुमची वेळ घेऊन आलो. बोलते सर, आम्ही सेटअप झालं.